पुढच्या बातमीकडे वळूयात. आज 12 जानेवारी आहे, राजमाता जिजाऊंचा जन्मदिन आहे आणि यानिमित्त सिंदखेड राजा इथल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजेच राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यामध्ये पहाटे 5:30 जिजाऊंच्या वंशजांनी महापूजन केलंय. यावेळी कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे राजवाड्यामध्ये फक्त मोजक्याच 50 जणांना प्रवेश दिला गेला होता. महापूजन झाल्यावरती जिजाऊ वंदना झाली. शासकीय पूजन झाल्यावर कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे लगेचच राजवाडा बंद करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी 12 जानेवारी हा जो जिजाऊ जन्मोत्सव आहे हा अगदी थोडक्या मोजक्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत. दरवर्षी या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये आपण हा जन्मोत्सव साजरा करत असतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जन्मोत्सव आपण अगदी मोजक्या संख्येमध्ये साजरा करत आहोत. दरम्यान राजवाड्यामधल्या या सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. राजमाता जिजाऊंची 424वी जयंती आज आहे. सिंदखेड राजा या राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आता आपण आहोत. आपण बघू शकतो या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे फक्त 50 लोकांनाच या कार्यक्रमस्थळी परवानगी देण्यात आली होती. जन्मस्थळी सध्या थोड्याच वेळापूर्वी जिजाऊंच्या वंशजांनी पूजा अर्चा वगैरे केली, त्यानंतर शासकीय पूजा झाली. पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे येथे येऊन गेले. आता आपण बघू शकतो की राजवाड्यातून जी पूजा करणाऱ्यांची गर्दी होती ती आता पोलिसांनी हटवलेली आहे. या ठिकाणी आता खूप मोजकेच लोक आहेत. पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी पूजा वगैरे करत आहेत. आपण बघू शकताय पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी जिजाऊंची पूजा करत आहेत. कोरोनाच्या निर्बंधामुळे या ठिकाणी फक्त मोजक्याच लोकांना परमिशन दिलेली होती आणि त्यानुसार या ठिकाणचे जवळपास जन्मोत्सवाचे कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहेत. दरवर्षी मोठा उत्सव होत असतो, परंतु कोरोनाच्या निर्बंधामुळे फक्त 50 लोकांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली होती. संजय महाजन, ABP माझा, सिंदखेड राजा, बुलढाणा. तर राज्यातल्या जनतेला राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शुभेच्छा दिल्यात आणि त्यासोबतच जनतेनं घरूनच जन्मोत्सव साजरा करावा असं आवाहन देखील केलंय. आज हा जन्मोत्सव आपण जिजाऊ भक्तांनी देशात आणि राज्यातून आपल्या घरी बसूनच त्या ठिकाणी केला पाहिजे असं आवाहन अगोदरच सरकारच्या वतीनं अनेक संघटनांच्या वतीनं केलं गेलेलं आहे. मी सुद्धा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना जन्मोत्सवाच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देत असताना आपण घरूनच मानवंदना करावी आणि राष्ट्रमाता जिजाऊला वंदन करावं आणि त्यांचा जन्मोत्सव आपल्या घरूनच साजरा करावा अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.